सगळा जनसमुदाय इथं जमलेला आहे ना माय भगिनींचा, ज्यांना एक वर्ष झाले प्यायला नीट पाणी मिळत नाहीये, धारणकरवर आयुक्तांनी इथं कारवाई घोषित करावी, इथं यावं, या सर्व महिलांना इथं शब्द द्यावा की उद्यापासून आमच्या प्रभागामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत आणि चांगल्या दाबाने होईल। कारण आयुक्तांनाही समजत नाही खाली वॉलमन धारणकर गोकुळ पगारे हे अधिकारी काय खेळ खेळताय, कारण एक दिवस जर पाणी आज व्यवस्थित येत आहे मोर्चा असताना म्हणजेच हे लोक पाणी चांगलं देऊ शकता, पण हेतू पुरस्कार जर हे त्रास देत आहे तर आयुक्तांनी जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी तात्काळ, आणि या सगळ्या महिलांना आज इथं आश्वासित करतो। वेळेस आयुक्तांना भेटलो, नगरसेवक आयुक्तांना 3 वेळेस निवेदन दिलं, प्रभागामध्ये अधिकारी बोलवले ते आले नाही, वेळोवेळी अधिकाऱ्यांना फोन केले कोणीही आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही, आमचे हेड चेकर आहे तो हेड चेकर तिथं पाण्याचे जे लिकेजचे कंप्लेंट आहे ना 10-10 दिवस पाणी वाया जातं, यांच्याकडून साधं लिकेज सुद्धा निघत नाही, जिथे गढूळ पाणी येतं त्या कंप्लेंट 1 महिना झाला हे लोक दूर करत नाही। जर पाणी पुरवठा विभाग एवढा सुस्त पडलाय तर आयुक्तांनी डिक्लेअर करावं, आमच्याकडे कर्मचारी नाही आम्ही काम करू शकत नाही। सारखा निष्क्रिय आणि नालायक हा शब्द मला समजतोय मी काय बोलतोय, परंतु नालायक अधिकारी हा धारणकर सारखा पूर्ण प्रशासकीय राजवटीचा पुरेपूर उपयोग करतोय, या ठिकाणी सर्व लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतोय, त्या ठिकाणी धारणकरला वर्षा 1.5 वर्षांपासून कित्येकदा प्रभागात बोलवलं येण्याचं टाळता, त्या ठिकाणी डेप्युटी म्हणून गोकुळ पगारे आहे ते बघतील असे कार्यकारी म्हणून अभियंता ते उत्तर देतात असे उत्तर अपेक्षित नाही। हा जो जन आक्रोश झालाय तो फक्त आणि फक्त धारणकर या नावामुळे झालाय, वेळीत त्यांनी लक्ष दिलं असतं तर हे मोर्चा करण्याची वेळ आली नसती। आज तुम्हाला सांगतोय इथं फक्त हजारोच संख्येत महिला आलेत, जर आम्ही प्रभागात आवाज दिला खरा अर्थाने तर पूर्ण प्रभाग बाहेर निघाला आणि यांना ऑफिसमध्ये येणं बंद करून टाकू। गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये प्रचंड पाण्याचा प्रॉब्लेम आम्ही वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। उन्हाळ्यात पाऊस पाणी नव्हतं धरणात तेव्हा लोकांनी समजून घेतलं की पाणी कमी आहे प्रेशर नाही, परंतु धरण हे ओसांडून वाहत आहे आणि तरी पाण्याचं नियोजन हे लोक मुद्दाम करत नाही। आणि मुकण्याचा जर तुम्ही DPR पाहिला तर हे पहिलं पाण्याची प्रायोरिटी ही नवीन नाशिकला दिली पाहिजे, ते पाणी कुशाल ते नाशिक पंचवटी जुन्या नाशिकापर्यंत नेतात आणि मुद्दा म्हणून हा खेळ पाण्याचा सुरू ठेवलेला आहे, याच्यात काहीतरी गोड बंगाल आहे नियोजनाचा। आमचं असं म्हणणं होतं पूर्वी जसं पाणी होतं पाणी हे प्रेशरने आलं पाहिजे, प्रेशरने आलं पाहिजे, 2 तास पाणी आलं पाहिजे, आणि ही मागणी हे लोक का पूर्ण करत नाही याच्यासाठी आमच्या सर्व सुवर्णताई मटाले दीपकजी दातीर आम्ही सर्व नागरिकांनी हा लोक आमच्या मागे लागले आपल्याला मोर्चा काढायचा आणि लवकरात लवकर यांनी हा प्रश्न सोडवावा अशी आमची विनंती।